नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्लॉगची सुरुवात मस्त अशा गणपतीच्या सॉंगने झाली आहे, कारण का ही छोटीशी झलक आहे आमच्या ॲन्युअल डेच्या परफॉर्मन्सची. फ्रेंड्स, ॲन्युअल डेची तयारी खूपच जोरात चालू आहे. मी ज्या डान्स क्लासला जाते त्याचा फर्स्ट ॲन्युअल डे आहे. आणि बघा, आम्ही सगळ्याजणी कोणती हेअरस्टाईल करायचे, अर्धी जणं ऑफिसचं काम करतायत, तरी आम्ही सगळेजण एक्सायटेड आहोत. आमच्यामधली एक जण म्हणजे ती म्हणजे आमची गोड नीलम आमची सगळ्यांची हेअरस्टाईल करणार आहे, तर ती आम्हाला डेमो देत आहे. तर आमची प्रॅक्टिस आता झालेली आहे आणि ह्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रॅक्टिस व्हिडिओ आणि आमचा स्टेज परफॉर्मन्स. आपल्याला साडी आणायला न सांगणार सिद्धी सिद्धी. फ्रेंड्स, ॲन्युअल डेसाठी आमचे दोन परफॉर्मन्स होते आणि त्याच्यामधली आमच्या एक ग्रुपमधली सिद्धी आहे, तिने आम्हाला सांगितलं की साडी आणायची नाही. सो आम्ही पण साडी आणल्या नाही आहेत. सो आमची टीचर आता आम्हाला ओरडणार, म्हणून आम्ही सिद्धीचं नाव पुढे केलं आहे. आहे ना मस्त आयडिया, हर एक फ्रेंड जरुरी होत आहे. आणि आमची स्वाती मस्त आता सगळ्यांची ॲक्टिंग करून दाखवणार आहे. आणि सडनली आमच्या दोन्ही टीचर आमच्या मागे आल्या आहेत. सेकंड परफॉर्मन्सची प्रॅक्टिस. ईशा मध्ये थांब, ए पॉज कर नाही मिनिट. ठुमका लाऊड मारा. Thank you.
आगे आ, ईशा सर किथे? सो फ्रेंड्स, आज आहे ॲन्युअल डे आणि ॲन्युअल डेची तयारी चालू आहे. आमच्या हेअरस्टायलिस्ट इव किती गोड दिसे लाजते बघ, अशी डोळे मारते. ऍक्च्युली डोळे नाही मारते, स्प्रे मारते. हा बोल वैदे, तयारी करतोय. आणि मी आणि वैदे बिना हेअरचे, हेअरचे नाही, हेअर स्टाईल. हॅलो फॅन्स, हेअर खबर राखीताईची हेअरड्रेसर रिव्हील 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 असिस्टंट पण रिव्हील. सगळ्यात लास्ट हेअरस्टाईल आहे ही. आणि नीलमचे धन्यवाद. चिंग 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 चिंग. नीलम थँक्यू, नेहमीप्रमाणे लेट आलेली आहे आणि सॉरी सगळ्यांना. हा, आणि माझ्या आधी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे चोंबडी चोंबडी करून आली आहे. हा मी पण कोणाच्या पोटात बटरफ्लाय उडताय जागृती. सो फ्रेंड्स, आम्ही रेडी आहोत परफॉर्मन्स साठी. 1 2 3 मंडळी, हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला लगेच कमेंट करून सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ह्या आउटफिट ऑफ द डेचं एक खास गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे ह्याची ज्वेलरी. फ्रेंड्स, मार्केटमध्ये मोठा जाडा चोकर खूपच हॅवी असतो आणि पैशानेही हॅवी असतो, तर अशा वेळी तुम्ही अशी लेअरिंग ज्वेलरी करा, खूपच सुंदर दिसतो. कारण का तुम्ही बघा, मी 2 ठुशी घातल्या आहेत, त्याच्याबरोबर खाली छोटा असा लक्ष्मीहार घातला आहे आणि मध्ये मोत्यांची ठुशी घातली आहे, हातात मस्त अशा बांगड्या घातल्या आहेत आणि हातामध्ये अंगठ्याही घातल्या आहेत. तुम्ही ज्वेलरी बघा किती सुंदर वाटते गळ्यातली. तर जेव्हा पण तुम्हाला असं हॅवी किंवा एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी नसेल बाय करायची, तर असं लेअर करून तुम्ही एक मोठा चोकर बनवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.